संस्थेने गाठला 10,000 कोटी ठेवींचा यशस्वी टप्पा. सहकाराच्या घोडदौडीची 35 वर्षे पूर्ण. 17,500 कोटींचा आर्थिक व्यवहार करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था. बुलडाणा अर्बन पतसंस्थेला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एटीएम फोडी प्रकरणातील 2 आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. बुलडाणा जिल्ह्यातील चिखले तालुक्यातील शेलूद, उंद्री आणि खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रुक अशा 3 ठिकाणाहून स्टेट बँक ऑफ इंडियाचे 3 ATM गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातून 56,25,000 रुपये चोरी गेल्याची घटना 30 जुलै पहाटेच्या दरम्यान घडली होती. या प्रकरणी बुलडाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथक तयार करण्यात आले होते. त्यापैकी बुलडाणा LCB व सायबर सेलने अथक परिश्रम घेऊन या प्रकरणात 6 आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार राजस्थानातील अलवर येथून 2 आरोपींना अटक केली तर उर्वरित 4 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेले हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी कमरुल इस्लाम अब्दुल गणी हा आसाम येथील आहे तर दुसरा आरोपी नरेश चौधरी हा राजस्थानमधील आहे. या दोन्ही आरोपींना 13 ऑगस्ट रोजी अटक करून चिखली न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची पुढील 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपींकडून 15,76,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पोलीस तपासांती या प्रकरणी आरोपी संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील महिन्यामध्ये 30 तारखेला एकाच रात्री 3 ATM ची गॅस कटरने कटिंग करून फार मोठ्या प्रमाणावर नगदी रोख रक्कम चोरी झाली होती. सुमारे 56 लाख रुपये 3 ATM मधून चोरीला गेले होते. हे 3 ATM म्हणजे एक सेलूद चिखलीजवळचं, त्याच्यानंतर उंद्री आणि पळशी असं 3 पोलीस स्टेशनमध्ये हे 3 गुन्हे दाखल झाले होते. या घटनेनंतर मी स्वतः आमच्या ॲडिशनल SP आणि सर्व SDPO आणि सर्व अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी भेट दिली होती आणि तसं घटनास्थळी कुठलाही जास्त क्ल्यू आम्हाला काही मिळालेला नव्हता. परंतु नंतर आम्ही या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सुमारे 5 पथकं तयार केली होती. त्याच्यामध्ये LCBचे होती, पोलीस स्टेशनची पथकं होती, सायबरची पथकं होती. अशी पथकं तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं सायबरच्या पथकाच्या मार्फतीने जे मोबाईल आणि GPS डाटाचं थोडंसं ॲनालिसिस केल्यानंतर थोडेफार आम्हाला काही क्ल्यू मिळाले आणि यापूर्वी अशा घटनांमध्ये जे आरोपी यापूर्वी जे निष्पन्न झालेले आहे ते बहुतेक करून मेवात वगैरे या भागातले, राजस्थान हरियाणा या भागातले होते. त्या माहितीवरून आणि थोडंसं गोपनीय माहितीवरून जी आरोपींची माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही ही पथकं राजस्थानला पाठवली होती आणि त्या ठिकाणाहून बरोबर 1-2 आरोपी आम्ही अटक केले आणि त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेलं जे वाहन होतं ते वाहन आम्ही जप्त केलेलं आहे. त्याचबरोबर काही कॅश आणि काही बँकांमध्ये यांनी जी अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे तर सुमारे असे 6 अकाउंट जे आहे ते सीज केलेले आहे आणि 2 आरोपी आणलेले आहेत. त्यांना आता 8 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि त्यांच्या या रिमांडमधून अजून बाकी जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून या गुन्ह्यातली राहिलेली जी उर्वरित रक्कम आहे ती देखील आम्ही हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलडाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT, तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा.